नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो नवीन काही अपडेट आलं भरती संबंधित आपण चॅनलवरती उपलब्ध करून देत असतो त्याचप्रमाणे सर्व भरतीसाठी तुम्हाला लेक्चरचे सुद्धा आम्ही व्हिडिओज अवेलेबल करून देत असतो तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलायकनला क्लिक करा आजची महत्त्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो काय म्हटलेल्या या बातमीमध्ये राज्याची जे काही पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये मेगा भरती होणार आहे पन्नास हजार जागांची पदवी पदांची जी आहे भरती होणार आहे अशी घोषणा जी आहे गृहमंत्री म्हणजे होम मिनिस्टर जे आहे महाराष्ट्राचे दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केलेली आहे काय संपूर्ण न्यूज आपण जाणून घेऊया राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी पन्नास हजार पदांची भरण्या भरती करण्यात येईल अशी घोषणा जी आहे राज्याचे जे गृहमंत्री आहे दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी जी आहे विधानसभेमध्ये केली विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचं मान्य केलेलं आहे आर आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी साठ हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती त्यापैकी दहा हजार पोलिसांची भरती करण्यात आली आता उर्वरित पन्नास हजार पोलिसांची भरती करायची आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितलेले आहेत एक चांगली बाब आहे बरेच विद्यार्थी मित्र जी आहे पोलीस भरतीची वाट बघतात आणि बरेचसे जे आहेत पोलीस भरतीसाठी स्पेशल क्लासेससुद्धा लावलेले आहे आणि स्पेशल त्याचं जे आहे फिजिकल वगैरेसुद्धा करतात तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे जर या पन्नास हजार जागा भरल्यात तर फक्त घोषणा करतात परंतु ॲडव्हर्टाइज प्रत्यक्षात मात्र निघत नाही हे आपल्यालासुद्धा ठाऊक आहे तरी बघूया आता म्हटलेलं आहे तर याचा काही समोर अपडेट आलं जर ॲडव्हर्टाइजमेंट निघाली किंवा तसं जर त्यांनी कॅबिनेटमध्ये के मंजुरी केलं प्रस्ताव तर याचे भरती होईल तरी आपण अशा बाळगाला हरकत नाही पन्नास हजार पदांची ही भरती होऊ शकते असं तुम्ही कृत धरून चालू शकता तरीही मित्रांनो समोरचे जे अपडेट्स आहेत ते आपण चॅनलवरती घेऊन येऊ त्यासाठी तुम्ही चॅनलला जुळून राहा सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बायक बेलायकन दाबून ठेवा म्हणजे लगेच तुम्हाला मी सर्व अपडेट्स देत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र